आज मी गटारी स्पेशल कोंबडी वडे तयार करणार आहे। तांदूळ आणि डाळीचं परफेक्ट प्रमाण घेऊन हे वडे तयार होतात। चांगले असे फुगलेले आहेत। परफेक्ट रेसिपीसाठी पूर्ण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, पद्मजा कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी गटारी स्पेशल कोंबडी वडे तयार करणार आहे। व्हिडिओला आता सुरुवात करूया। 1/2 किलो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ह्या मेजरने। आता ह्याच मेजरने डाळीचं प्रमाण घ्यायचं आहे। आता डाळी ह्या भाजून घेणार आहे। 1/2 किलो तांदळाचं पीठ घेतलेलं, चण्याची आता डाळ 50 ग्रॅम घेतलेली आहे। प्रमाण योग्य घ्यायचं आहे, मग वडे छान होतात। आणि मी आता 1/2 किलो तांदळाच्या पिठाच्या हिशोबामध्ये हे सगळं घेणार आहे। तुम्हाला जर जास्त घ्यायचं असेल पीठ तर प्रमाण हे दुप्पट करायचं। 1/2 किलो घेतलं तर दुप्पट प्रमाण डाळीचं करायचं। आणि डाळ मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायची आहे। चणा डाळ भाजून झालेली आहे। तर चणा डाळ 50 ग्रॅम घेतलेली आहे, तर उडीद डाळ 25 ग्रॅमच घ्यायची आहे। चणा डाळच्या अर्ध्यामध्ये उडीद डाळ घ्यायची आहे, ती पण थोडीशी भाजून घ्यायची। उडीद डाळ भाजून झालेली आहे। 1/2 वाटी पोहे घ्यायचे आहेत, पोहेसुद्धा थोडे भाजून घ्यायचे। पोहे भाजून झालेले आहेत। 1 चमचा साबुदाणे घेतलेले आहेत, ते पण थोडेसे भाजून घ्यायचे अगदी नॉर्मल। साबुदाणे पण थोडे भाजून घेतलेले आहेत। आता मी गॅस बंद केलेला आहे आणि ह्या पॅनमध्ये 2 चमचे धणे, थोडेसे मेथीचे दाणे अगदी, 1/2 चमचा ओवा, छोटा चमचा एक बडीसोप, 1/2 चमचा जिरं, आता हे सगळं भाजून घेणार आहे। आता मी गॅस चालू करणार आहे। हे भाजून झालेलं आहे सर्व, जास्त भाजायचं नाही, थोडं भाजलं की लगेच बंद करायचं आहे गॅस। डाळी पोहे आणि धणे जिरं बडीसोप हे सर्व भाजून घेतलेलं आहे। आता थंड झालं की मिक्सरला ते बारीक करायचं आहे, एकदम पण बारीक करायचं नाही, थोडासा जाडसर ठेवायचा। ह्या डाळी वगैरे मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत, एकदम पण नाही केलं, जसं बारीक रवा असतो त्याप्रमाणे केलेले आहे, तसे रवा असं करून घ्यायचं। आता मिक्स करून घेणार आहे तांदळाच्या पिठामध्ये। तर हे मिश्रण आहे ते ह्या तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून सगळं घ्यायचं। तर हे मिश्रण आहे ते मिक्स झालेलं आहे तांदळाच्या पिठामध्ये। आता मी त्या बाउलमध्ये मेजर घेणार आहे, त्याच्याप्रमाणे पाणी ठेवायचं आहे। जेवढं पीठ असेल त्याच मेजरने पाणी ठेवणार आहे। हे 2 बाउल पीठ झालेलं आहे, त्याच मेजरने मी पाणी ठेवणार आहे 2 बाउल। तर ह्या पातेल्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे। हे 2 बाउल पाणी घेतलेलं आहे। ह्या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि थोडंसं गूळ घालणार आहे। तुम्हाला गूळ नको हवा असेल तर नाही घातलं तरी चालेल, पण गोड वडे झाले तर खायला नुसते सुद्धा छान लागतात। पाण्याला उकळी आलेली आहे, आता गॅस बंद करून हे पाणी पिठामध्ये ओतून घेणार आहे।
पिठामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे। पिठामध्ये सर्व पाणी ओतून घेतलेलं आहे। तो वरून गव्हाचं पीठ जरा टाकून घ्यायचं आहे। छोट्या वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, साधारण मोठे 2 चमचे। ते मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पिठामध्ये। थोडंसं पाणी घ्यायचं थंड, एकदम पण थंड नाही झालं पाहिजे हे पीठ, जरा गरमच असताना चांगलं मळून घ्यायचं आहे। पीठ चांगलं मळून झालेलं आहे, एका पातेल्यामध्ये ठेवून देणार आहे हे पीठ। आता ह्या पिठाला मी कोळसा टाकून स्मोक देणार आहे। तर ह्या पिठामध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे। ते तेल घातलेलं आहे। गॅसवर कोळसा ठेवलेला आहे गरम करण्यासाठी। तो गरम झालेला आहे, तो पिठामध्ये ठेवणार आहे। आता तेलावर हा कोळसा ठेवून द्यायचा आणि झाकण ठेवून द्यायचं आहे। आणि हे पीठ आहे ते अर्धा तास असंच ठेवून द्यायचं, नंतर मग त्याचे वडे तयार करायचे आहेत। तुम्हाला जास्त वेळ असेल तर 1 तास ठेवलं तरी चालेल। छान असा स्मोक द्यायचा आहे पिठाला। अर्धा तास झालेला आहे पीठ ठेवून। तर कोळसा ठेवलेला आहे तो काढून घ्यायचा आहे। वडे जेव्हा तयार करतो तेव्हा पुन्हा थोडंसं पीठ असं मळून मळून जरा घ्यायचं। ह्या प्लास्टिकच्या बॅगला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि हे असे गोळा केलेला तसं थापून घ्यायचं आहे। तसं जाड पण नाही करायचे आहेत वडे, आणि एकदम पातळ पण नाही, मिडियम करायचे आहेत। कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं, तेल गरम झालं की त्याच्यामध्ये वडे सोडायचे आहेत। तेल आता गरम झालेलं आहे, हे छान निघतं। गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आहे। छान वडा फुगलेला आहे। उलट करून घ्यायचं। छान खुसखुशीत हे वडे लागतात टेस्टला। गॅसचा फ्लेम स्लो करून उलट सुलट करून घ्यायचे आहेत, व्यवस्थित वडे तयार होतात। वडा तयार झालेला आहे, खूप टेस्टी असा। काढून घेते मी टिश्यू पेपरमध्ये। पुन्हा दुसरे वडे करताना पुन्हा तेल हे लावायचं, जरा पाणी लावायचं प्लास्टिक बॅगला। हे असे हे थापून घ्यायचे आहेत। एकदम पातळ केले तर वडे फुगणार नाही आणि जाड ठेवले तर शिजणार नाही आतून, म्हणून मिडियमच करायचे आहेत। आणि दुसरे वडे टाकताना पुन्हा गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आहे। तेल गरम झालं पाहिजे आणि मग घालायचं आहे त्याच्यामध्ये वडा। जेव्हा तुम्ही वडे तेलामध्ये सोडता तेव्हा सांभाळून टाकायचे, कारण का तेल एकदम गरम झालेलं असतं। आणि हे पहा, आपोआप हा वडा चांगला फुगतोय। तेल वगैरे वरून सोडायला लागत नाही, आपोआप छान फुगतो। ह्या सर्व प्रमाणानुसार जर वडे तुम्ही तयार केलेत
साहित्य घेऊन, तर तुमचे वडे खूप छान होते। आता मी सगळे वडे तयार करून घेते। गरमागरम कोंबडी वडे तयार झालेले आहेत। हे तुम्ही नुसते सुद्धा खाऊ शकता, चिकन मटन सोबत तर खूप टेस्टीच लागतात। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा। धन्यवाद।